खणखणत आहेत पुणे कोविड वॉर रूमचे फोन। बेडसाठी येत आहेत दररोज 900 फोन। पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे, त्यामुळे उपचारासाठी बेड मिळावेत यासाठी पुणे महापालिकेतील कोविड वॉर रूमचे फोन सातत्याने वाजत आहेत। एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे बेडची कमतरता देखील जाणवते आहे। खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध नसल्याचं चित्र सध्या पुण्यामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये कोविड वॉर रूम मधील फोन दिवस रात्र खणखणत आहेत। दररोज 900 वर कॉल वॉर रूम मध्ये येत आहेत। याच वॉर रूम मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी, आपण पाहूयात। गेले काही दिवसापासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेने वेगवेगळ्या व्यवस्था केल्या आहेत आणि त्यामध्ये एक व्यवस्था अशी आहे की माझ्या पाठीमागे तुम्ही दृश्य पाहताय, सेंट्रल कंट्रोल रूम जी कोविड वॉर रूम म्हणून खरं तर ओळखली जाते ती बनवण्यात आली महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये आणि या ठिकाणाहून अनेक रुग्णांचे नातेवाईक या ठिकाणी आपले कॉल करत असतात आणि इथली माहिती घेत असतात। एकूणच पाहिलं तर शहरामधली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते। शहरात व्हेंटिलेटर बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील किंवा इतर सेवा सुविधांचा खूप मोठ्या प्रमाणात अभाव आहे, त्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी कॉल केल्यानंतर त्यांचं सर्व त्यांना माहिती दिली जाते, त्यांचे फॉर्म लिहून घेतले जातात आणि त्यानंतर खरं तर त्यांना कशाप्रकारे हे सर्व केलं जातं, कारण त्यांना जी काही माहिती असते किंवा त्यांना लागणारे उपलब्ध हॉस्पिटलचे बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, हे कशा प्रकारचे असतील। माझ्यासोबत डॉक्टर जीवन आहे। सर, की कशा प्रकारे ही वॉर रूम चालते आणि काय काय होतं या ठिकाणी? बेसिकली आपल्याला दररोजचे 24 तासासाठी 900 कॉल्स आपल्याला इथे येतात आहे। त्यातले आपण साधारणतः 40% म्हणजे 225-250 जणांना आपण बेड अलर्ट करतो आणि बाकी ज्यांना गव्हर्नमेंट हवं आहे, प्रायव्हेट हवं आहे, जे काही अफोर्डेबल आहेत त्यांना आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जेवढी आपण आपल्याकडून जेवढी मदत करता येईल आपण तेवढी करतो। कुठंतरी पुणे महानगरपालिकेने नातेवाईकांना माहिती मिळावी आणि त्यांना योग्य ती माहिती मिळावी त्यासाठी ही वॉर रूम जी आहे ती बनवण्यात आली। सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।